लाइव्ह शोध सत्य बातमीचा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मोफत शिबिराला निमगाव म्हाळुंगी मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद। काल रविवार सुट्टीचे औचित्य साधून निमगाव म्हाळुंगीतील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे भाजपा उत्तर पुणे जिल्हाध्यक्ष शरदभाऊ बुट्टे पाटील आणि पंचायत समिती सदस्य विजयदादा रणसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत शिबिराचे ग्रामपंचायत निमगाव म्हाळुंगीने आयोजन केले होते। सदर शिबिराचे उद्घाटन सकाळी 10:30 निमगाव म्हाळुंगीचे विद्यमान सरपंच श्री बापूसाहेब काळे यांनी शिबिरासाठी आलेल्या सर्व महिलांचे स्वागत करून उद्घाटन केले। या शिबिराला सकाळपासूनच महिला भगिनींची गर्दी मोठ्या प्रमाणावर झाली होती। यावेळी गावातील एकही महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश सरपंच श्री बापूसाहेब काळे यांनी गावातील अंगणवाडी सेविकांना दिले। तसेच महिलांच्या असणाऱ्या समस्या या शिबिरामध्ये सोडविण्यात आल्या। सकाळी सुरू झालेले शिबिर सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू होते। तसेच गावातील ज्या महिला या शिबिरासाठी येऊ शकल्या नाहीत त्यांच्यासाठी त्यांनी गावातील अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क करून आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरून घेण्याचे आवाहन सरपंच श्री बापूसाहेब काळे यांनी त्यांना केले। राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणल्याने राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथराव शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस व माननीय श्री अजितदादा पवार, राज्याचे महिला व बालकल्याण मंत्री माननीय आदिती तटकरे यांच्यासह राज्यातील भाजप प्रणित महायुती सरकारचे विशेष कौतुक करून त्यांचे आभार मानले आणि गावातील महिला या आर्थिक सक्षम होऊन त्यांना त्यांचे कुटुंब चालवण्यासाठी तसेच स्वतःच्या आर्थिक अडचणी सोडविण्यासाठी नक्कीच या योजनेचा फायदा होईल असे प्रतिपादन निमगाव म्हाळुंगी गावचे सरपंच श्री बापूसाहेब काळे यांनी केले। सदर शिबिरासाठी निमगाव म्हाळुंगीचे सरपंच बापूसाहेब काळे, माजी सरपंच सौ सविता करपे, ग्रामविकास अधिकारी गुलाबराव नवले, निमगाव म्हाळुंगीचे पोलीस पाटील किरण काळे, जिल्हा परिषद शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक मारुती निकम सर, अविनाश चव्हाण सर, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुजाता चव्हाण, कामिनी नागवडे, गावातील अंगणवाडी सेविका रंजना चव्हाण, पद्मा थोरात, मीना कुटे, कुसुम रणसिंग, प्रसिद्ध उद्योजक विजय करपे, सामाजिक कार्यकर्ते केरबा चौधरी, बाबूराव चौधरी, ज्ञानेश्वर चव्हाण, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी वसंत भागवत, अपेक्षा टाकळकर व शिबिर यशस्वी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ उपस्थित होते। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।